सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय विजय वडेट्टीवार जी, सन्माननीय अनिल देसाई जी, नाना गवंडे जी, अनिल देशमुख, आमचे अनिल देशमुख साहेब, नाना गवंडे जी, सगळ्यांना तुम्ही कायम पकडून विचारायचं महाविकास आघाडीचं जागा वाटप काय झालं, किती झालं, कसं झालं, होतंय की नाही, होणार आहे की नाही। आता आम्ही सगळे इथे एकत्र आहोत, आमची शेवटची बैठक आता माननीय शरद पवार साहेबांसमोर पार पडली आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मीडियासमोर जाऊन तुम्ही आता घोषणा करा की महाविकास आघाडीचं जागा वाटप, महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काही कुठे दरार नाही आहे, महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे। आमच्या तीनही पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब, आणि याशिवाय आमचं जे अलायन्स आहे इतर पक्षाबरोबर, मग समाजवादी पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट CPIM, आप, या सगळ्यांना सामावून घेणारं अशा प्रकारचं जागा वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे। या क्षणी आम्ही इतकंच सांगू की तीनही पक्ष हे साधारण 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे। त्यांचं आता आम्ही यादीही बनवलेली आहे। उरलेल्या जागा ज्या आहेत त्या आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांची मी नावं घेतली, त्यांच्याशी आमची उद्या सकाळपासून चर्चा सुरू होईल आणि अशा तऱ्हेनं 288 जागा या महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढून महाराष्ट्रात सत्तेवर येईल। आज आपल्यासाठी ही एवढीच बातमी आहे। साहेब, तुम्ही जी यादी आता शिवसेना मुख्यालयात, त्या शिवसेनेच्या मुख्यालयातल्या यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत, कारण की सांगोला तुम्ही जाहीर केलेली आहे, करेक्शन आहे की आता कशा प्रकारे काय झालं, आमची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली हे या संदर्भात आम्ही आता आमचे अनिल देसाई साहेब आहेत आणि ते या सगळ्या गोष्टी ते जास्त काळजीपूर्वक पाहतात, पण उद्या आम्ही सगळे बसतो आणि त्याच्यावरती आम्ही नव्यानं काही चर्चा होती। हा आमचा प्रश्न आहे, 288 जागांचा प्रश्न जेव्हा आम्ही म्हणतो क्लिअर झाला तेव्हा आम्ही अत्यंत जबाबदारीने सांगतो। साहेब, आपण म्हणाल 85 85 85 हा काँग्रेस, शिवसेना, UBT आणि NCP या तिघांचा फॉर्म्युला आणि उरलेल्या जागा या मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत की त्यावरही या तीन पक्षांचा काही दावा असणार आहे? नाही नाही, जरी दावा असला तरी त्यातून मार्ग काढला जाईल। आता आमच्या यादीत आपण जर पाहिलं असेल, ती चुकून यादी आहे, त्यात काही शेका पक्षाच्या संबंधित जागा आहेत, त्याच्यावर नक्कीच शेका पक्षाची चर्चा सुरू आहे। काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत, त्या मित्रपक्षांशी संबंधित आहेत, काही काँग्रेस पक्षाच्या एखादी दुसरी जागा अशी आहे, तर तुम्ही काही चिंता करू नका। अत्यंत तुम्हाला कोणाला जरी असं पोटात आनंदाचा उकाळा फुटत होत्या, यांचं काय होत आहे, काय नाही होत का, नाही होणार आहे का, नाही होणार आहे का, त्यांना सांगा, सगळं सुरळीत पार पडलेलं आहे। अभि नानाजी अभिंदे मी बोलू, काँग्रेसची यादी बघा, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो, पण शेवटी आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत आणि चर्चा सुरू आहे। काँग्रेस हिंदी में बोलेंगे, आपको डिटेल आपको हम देंगे। आज आदरणीय शरद पवार जी के नेतृत्व में हम तीनों दलों की एक मीटिंग हुई, उसमें आज हमने एक निश्चित किया कि 85 85 85 270 का एक एकमत हमने किया है सीट के ऊपर, और जो 28 सीट है जो हमारी अलायंस है, सेका होगी, कम्युनिस्ट होगा, समाजवादी होगी, 18 सीट है जो हमारी, 18 सीट जो है, तो उसमें जो हमारी अलायंस जो दल है उनसे भी हम चर्चा करके उनके उनको भी कुछ जगह देने का है, और ये कल हम लोग पास पास में ये बाकी सीटों पे भी हमारा क्लियरेंस हो जाएगा, और महाविकास आघाड़ी करके हम लोग ये चुनाव लड़ने जा रहे हैं, और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की बहुमत की सरकार आएंगी
इतना भी आपको अवगत कराता हूँ। थैंक यू।